जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ही नाशिक जिल्ह्यात अवैध उत्खनन सुरूच। जातेगाव गावठाने लगत असलेल्या वनविभागाच्या जमिनींवर अवैधरित्या उत्खनन सुरू। नाशिक तालुक्यातील जातेगाव दहेगाव गावाचा शिव देखील खोदला। हा धक्कादायक प्रकार आमचे दक्षिण न्यूजचे प्रतिनिधी सचिन आवाड यांनी आणला समोर। हे उत्खनन दिवसा ढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात सर्रासपणे सुरू आहे। लक्ष्मण सदगीर नामक जातेगाव येथील रहिवासी या ठिकाणी अवैधरित्या उत्खनन करून खडी क्रेशरचा व्यवसाय करीत आहेत। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हा धंदा सर्रासपणे सुरू आहे। जिल्हा प्रशासनाचे याकडे साप दुर्लक्ष असल्याचे चित्र यावरून पाहायला मिळते। याबाबत पुराव्यानिशी अधिक खुलासा दक्ष न्यूज पुढील एपिसोड मध्ये करणार आहे।